पक्षात डावललं जातं असं कधी कधी म्हणजे सकाळी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. बघा, मी त्या बैठकीला उपस्थित होतो स्वतः. छगन भुजबळ साहेब काही नाराज नाही, त्यांची इच्छा व्यक्त केली होती हे खरं आहे, परंतु त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठी गरज या राज्यामध्ये आहे. ते आता अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत आणि एक ओबीसीचा चेहरा म्हणून ते या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला आमच्या राज्यामध्ये फार मोठी गरज आहे आणि तुम्ही अशा रीतीनं राज्यसभेत आणि ह्याला जाणं हे आम्हा लोकांची विनंती आहे की तुम्ही तो आग्रह हे करावा. त्यांनी अतिशय आनंदाने सुनीताराव पवार वहिनीचं नाव घेतलं. ते स्वतः काल फॉर्म भरला उपस्थित राहिले आणि त्यांनी प्रतिक्रिया देतानासुद्धा आपण कोणत्याही प्रति नाराजी नाही असं सांगितलं. पण प्रश्न हा फक्त राज्यसभेचा नाही तर लोकसभेच्या दरम्यान देखील दिल्लीवरून किती जागा लढणार आहे? नाही, जागा लढण्याचा सवाल नाही. जागा शेवटी भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष आहे, साहजिकच त्यांना जास्त जागा मिळणार. आता आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे, जे पक्ष आहेत, त्यांना स्वतःच्या ज्या जागा आहेत त्या तर आता निश्चित मिळणारच आहेत. आता राहिलेल्या ज्या काँग्रेसच्या किंवा अपक्ष जे आपल्यावर आज नाहीत त्यांना जागा त्यांच्यात वाटप होईल आणि जिथं मेरिट निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल त्याला ती मिळेल, त्या चर्चा होईल. शेवटी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल, निवडणुकीपूर्वी जागा वाटपाबाबत अशा चर्चा या होत असतात. ह्यामुळं त्यामध्ये काहीतरी आमच्यात काहीतरी विसंवाद आहे असं मानण्याचं काही कारण नाही. लोकसभा निवडणुकीत कांद्याचा सुद्धा फटका आहे, वाणिज्य मंत्रालय कांद्याचं करतं नाही. आता यामध्ये कांदा असेल, मराठा आरक्षण असेल, त्यानंतर बाकीचे जे समाज होते की ज्या समाजाच्या आता बाहेर आलेलं आहे की हे सगळे घटक एकत्रितपणानं हे या निवडणुकीत आलेले होते, त्यामुळं कमी मताचे की आम्हाला मिळालं हे वस्तुस्थिती आहे. नाही, ते आता मी काय माहिती घेतलेली नाही आणि तसं असेल तर आम्ही वरिष्ठ पातळीवर बोलू. लंके खासदार झाले, त्यानंतर टीका त्यांच्यावरती केली जाते. आता मला काय त्याची काही माहिती नाही. नाही, हे बघा, गेले 2-3 दिवस प्रसारमाध्यमामध्ये ह्या बातम्या येत होत्या की ऑर्गनायझर हा जो RSSचं मुखपत्र आहे त्यामध्ये कोणीतरी लेख लिहून अजितदादा पवारांच्याबद्दल ह्या पक्षाला आपल्याला बहुमत कमी मिळालं असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावर भुजबळ साहेबांनी कालच प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि आमच्या अनेक प्रवक्त्यांनी केलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये जागा ज्या कमी झाल्या त्यामध्ये तिथं तर काय अजित पवार गेले नव्हते, तिथं काय अजित पवारांचा संबंध नव्हता. एकत्रित देशात जी परिस्थिती तयार झाली आहे ती आपण मान्य करून पुढे विधानसभेत आपण दुरुस्त केलं पाहिजे. नाही, ठीक आहे, ज्यावेळेला पराभूत होतो आता तिकडं जिकलं लोकांनी कौल दिल्यामुळं, तिकडं जिकलं आम्ही तर ते धनशक्तीमुळं हे असं म्हणायचं असतं. शेवटी त्याला काय लोकशाहीमध्ये आता रूढ झालेली पद्धत आहे. राज्य सरकारनं वक्फ बोर्डाला निधी दिल्यामुळे आता समाज माध्यमावर राज्य सरकारी बँक आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे, ते आता उच्च न्यायालयात ठरवेल ना. काल भाजपची एक बैठक झाली कोल्हापूरमध्ये, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होती. त्या बैठकीमध्ये कागलमधील काही घटक पक्षांमुळं हा सगळा पराभव जायतो असं चेहरा त्या तिथे नोंदवण्यात आलेला आहे. एकीकडं धनंजय महाडिक होते, समरजित खाडगे देखील त्या बैठकीला होते आणि घटक पक्षांमुळं हा पराभव असं कसं म्हणतील? तर ही निवडणूक तर आम्ही पूर्णपणानं घटक पक्षांना हातामध्ये घेतलेली होती. ते तुम्हाला तुम्ही बघितलेलं आहे की ठीक आहे, ते काय मला काही माहिती नाही त्याबद्दल. पुढं ते आज मी माहिती घेतो काय ती. आज मी आचारसंहिता पहिल्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयात आलेलो आहे. मी संपूर्ण जे प्रश्न प्रलंबित असेल ती मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन.